समोर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने एक भाषण प्रस्तुत करणार आहे. कृपया करून हे भाषण शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गर्जतो आग उगतो वाघ मराठी माझा, तुफान गर्जतो आग उगतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागली, मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षांच्या कालावधी जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो, तर मग हे काय आहे? अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतायत की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते, पण मला असे वाटते अहो खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे, कारण हे नाव घेताच अंगावरती शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे, मराठे या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त 1 शिवबा. मराठा वन मॅन शो. एकच राजे शिवराय माझे. सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, जर छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभो शिवाजी राजा, बांध कर पगडी जब शिवाजी महाराज तयार होते, उठा कर तलवार जब घोड़े पर सवार होते, तो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. इसवी सन 1660 मध्ये महाराजांचे 7 मराठे लढले आदिलशहाच्या 1500 माणसांबरोबर. त्या 7 योद्ध्यांची नावे विसाजी बल्लाळ, दिपोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, विठोजी शिंदे, सिद्धी हिलाल आणि सरनौबत कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर. वेडात मराठे वीर दौडले 7, या वीरांना मानाचा मुजरा. मित्रांनो, शाहिस्ते खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव शाहिस्ते खान बुर्जी असे आहे. यात खानानं शिवरायांनी केलेल्या अहल्याचा प्रसंग नमूद केलेला आहे आणि याच बुर्जीत खानानं आणखी एक घटना नोंदवली आहे. तो असं लिहितो, शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्ते खानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता आहे, मेरी बेटी लापता आहे भाईजान. त्यावेळी आपली बोट छाटलेला शाहिस्ते खान स्मितहास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, आणि जरी त्यांनी पळवली असेल तरी बेफिक्र रहा, कारण तो शिवाजी पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. अरे कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर. मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज या संबंध भारतीय समाजाला शिवरायांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती, नंतर ती सापडली. छत्रपती शिवाजी राजेंना मानाचा त्रिवार मुजरा. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी दी मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्कांचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा छत्रपती शिवाजीराजेंचा धडा शिकवला जातो. अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजीराजेंचा इतिहास अभिमानाने शिकवतात, पण आमचं दुर्दैव आमच्याकडे शिवरायांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो. अरे गर्व असेल शिवाजीरायांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या.
अरे शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर मग शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. शिवाजी महाराजांचा आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान. शिवाजी महाराजांचा घोडदलाचा प्रमुख कोण होता? सिद्दी हिलाल. शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता? नूर खान. शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर. शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी हैदर. शिवाजी महाराजांचे त्या काळातले एकमेव चित्र उपलब्ध आहे, त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद. आणि शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी, नीट आहे का, अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा रुस्तुमे जमाल हाही मुसलमान. जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर मग शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असू शकतात का? अरे शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते. शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडले नाही किंवा एकही कुराण जाळले नाही याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे. रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले. महाराजांनी मंत्र्याला विचारले, जगदीश्वराचे मंदिर तर बांधले हो, पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे? मंत्र्यांनी विचारले, महाराज जागा दाखवा. शिवरायांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद बांधून घेतली. हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही? हा इतिहास जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दूरी निश्चितच नाहीशी होईल. अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले. जिजाऊंनी विचारले, अफजल खानाचे काय झाले? महाराज उत्तरले, मा साहेब, अफजल खान मारला गेला. जिजाऊंनी विचारले, त्याचं प्रेत कुठं आहे? महाराज उत्तरले, प्रतापगडाच्या पायथ्याशी. नंतर काय म्हणाले असतील हो जिजाऊ? शिवबा, अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होते. अफजल खान संपला, आता वैरही संपले. तुझ्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्ह्या कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही. त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून ते स्मारक बांध. शिवरायांनी अफजल खानाच्या प्रेताचे प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले आणि तेथे त्याची कबर बांधली. 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला आणि पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला, ज्याचा हातून महाराष्ट्र घडला. कृपया करून हा आपला राजाचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखवा की आपला राजा कुठल्याही धर्म किंवा जातीविरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध होता, हे लक्षात घ्या. शेवटी जाता जाता एकच म्हणून जाईन, शिवाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. नीट आहे का, बरं का? शिवाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, भगव्याशिवाय नमत नाही, आणि आम्ही शिवराय सोडून दुसरा कोणापुढे झुकत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.